थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुळे तेथील वातावरण अचानक तापलंय. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची कार्यपद्धती व नेतृत्व भावल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे या नगरसेवकांनी बोलताना आवर्जून नमूद केले. माथेरान नगरपालिकेत एकूण 14 नगरसेवक आहेत. त्यापैकी 14 नगरसेवक शिवसेनेचे होते. त्यातील 10 जणांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात हा प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यास रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या पक्षांतरामुळे माथेरान नगरपालिकेत भाजप बहुमतात आला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती आकाश चौधरी, राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवानंतर राज्यातील महाविकास आघाडीला भाजपनं हा दुसरा झटका दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. झोपेत असतानाच एक दिवस हे सरकार पडेल, सरकारची झोपमोड कधीच झाली आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपमध्ये प्रत्येकाचा सन्मान केला जातो, गुणवत्तेप्रमाणे संधी दिली जाते. त्यामुळे आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माथेरानमधील पदाधिकाऱ्यांनाही योग्य ती संधी दिली जाईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले. मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीला शुभेच्छा देतो आणि त्यांना आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचा आदर करते, प्रत्येकाचा सन्मान करते, त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला वाव देते आणि त्यामुळे पार्टीत आल्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही. उलट आगामी काळातलं त्यांचं राजकीय सामाजिक जीवन समृद्ध होण्यासाठी भारतीय जनता पार्टी उपयोगी राहील. मी विशेष अभिनंदन करतो आमचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूरांचं की आता त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल नगरपालिका जिंकली, पनवेल महानगरपालिका जिंकली, म्हणजे नगरपालिकेची महानगरपालिका झाल्यानंतर ती पहिली निवडणूक जिंकली. पनवेलचे ते तिसऱ्यांदा आमदार आहे. गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पार्टीत आल्यापासून त्याने आता पेनची विधानसभा पण जिंकली, रवी शेख पाटील. उरणची विधानसभा अपक्षाने जिंकली, पण हा अपक्ष आपला सहयोगी सदस्य महेश बालदे. एका रायगड जिल्ह्यामध्ये जिथे वर्षानुवर्ष शेकापचं पहिलं प्राबल्य होतं, मग शिवसेनेचं प्राबल्य होतं, मग शेकाप आणि राष्ट्रवादी मिळून प्राबल्य होतं, त्या जिल्ह्यामध्ये आता 3 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि जे नाही आहेत ते पुढच्या वेळी येतील. या दृष्टीने प्रशांत ठाकूरांची खूप घोडदौड चालू आहे. त्यातलाच एक भाग माथेरानची नगरपालिका पूर्ण ताब्यात घेतली, मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो.